विद्यार्थी मित्रांनो मागच्या दोन तासिकेमध्ये मागच्या दोन व्हिडिओजमध्ये आपण वैजिक राशी सजातीय पज पदे विजातीय पदे तसेच एक पद राशी द्विपद राशी आणि त्रिपद राशी पाहिली आज आपण पाहणार आहोत एक पदींची बेरीज कशी करायची त्याकरता आपण सर्वप्रथम इथे दोन एक पद राशी लिहून घेऊया तीन एक्स ही एक पद राशी मी लिहिली आणि दुसरी एक पद राशी मी लिहिली चार एक्स तीन एक्स अधिक चार एक्स या दोन एक पदींची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची आहे आता या जर दोन्ही एकपद राशी आपण पाहिल्या तर ह्या दोन्ही सजाती आहे कारण यांचे चल समान आहे एक्स एक्स आणि चलांचे घातांक समान आहेत पहिल्या एकपद राशीचा सहगुणक तीन आहे दुसऱ्या एकपद राशीचं सहगुणक चार आहे अशा वेळेस काय करायचं तर पहिला पहिली जी एकपदी आहे तिचा सहगुणक आणि दुसरी जी एक पदी आहे तिचा सहगुणक यांची बेरीज करायची तीन अधिक एक चार या पद्धतीनं कंसामध्ये याला मांडायचं आणि दोनचा जो चल आहे हा सामायिक आहे हा सारखाच आहे म्हणूनच आपण त्यांची बेरीज करतो आहे त्यानंतर तीन अधिक चार सात आणि याला चल लिहून द्यायचं इथं या ठिकाणी आपण एक पदींची बेरीज करतो दुसरी आणखी आपण एक पदींची एक बेरजेची मांडणी या ठिकाणी पाहूया नऊ वाय अधिक सात वाय दोन्ही हा एक पदी आहे आणि आपण त्यांची काय करतो आहे बेरीज करतो आहे आता असं समजू की आपण इथे आणखी एक पद या ठिकाणी आहे आणखी एक पद या ठिकाणी आहे म्हणजे नऊ वाय अधिक सात वाय अधिक चार वाय हे तीन एक पदी आपण या ठिकाणी घेतलेले आहे ठीक आहे आता याच्यामध्ये चल समान आहे त्यांचे घातांकसुद्धा एक हा समान आहे म्हणजेच हे सजातीय सजातीय आहेत हे यासाठी आपण तीनही यांचे सहगुण घेऊन घेऊ आधी नऊ अधिक सात अधिक चार आणि त्यांचा जो चल आहे कॉमन तो बाजूला लिहिला कंसाच्या बा बाजूला नऊ सात सोळा सोळा चार वीस यांची बेरीज वीस आली आणि त्याला वाय जोडलं या पद्धतीने आपण एकपदींची बेरीज या ठिकाणी करू शकतो तर मांडणी तुमच्या लक्षात आलीच असेल यानंतर आपण पाहणार आहोत द्विपद राशींची बेरीज द्विपद राशींच्या बेरिजीमध्ये कशा पद्धतीने बेरीज करायची बघूया आपण द्विपद राशींची बेरीज आता द्विपद राशींची बेरीज ही आपल्याला दोन पद्धतीने करता येते बघा आता एक उदाहरण लिहितोय या ठिकाणी दोन एक्स अधिक चार वाय हे आपण एक पद या ठिकाणी लिहिलं द्विपदी लिहिली एक आणि दुसरी एक द्विपदी या ठिकाणी लिहिली ह्या दोन्ही द्विपदी तुमच्या लक्षात आलेलेच असतील दोन एक्स अधिक चार वाय ही एक द्विपदी तीन एक्स अधिक दोन वाय ही एक द्विपदी आता यांची बेरीज आपण एक आडवी मांडणी आणि एक उभी मांडणी या पद्धतीने करू शकतो तर सर्वप्रथम या दोन्ही द्विपदींची बेरीज आपण आडव्या मांडणीमध्ये कशी करायची ते पाहूया आधी आपण या ठिकाणी आडवी मांडणी मांडूया आडव्या मांडणीमध्ये यांची बेरीज करत असताना पहिल्या द्विपदीमधील आणि दुसऱ्या द्विपदीमध्ये जी सजातीय पदे आहेत ती आधी आपण एकत्र एक करूया या ठिकाणी आपण बेरीज करतो आहे या दोन द्विपदींची म्हणजे ही एक द्विपदी आणि दुसरी एक द्विपदी या दोन्हींची ही बेरीज आहे म्हणून याला आपण द्विपद राशींची बेरीज असे म्हणतोय आडव्या मांडणीमध्ये बेरीज करत असताना पहिल्या पहिली जी द्विपद राशी आहे आणि दुसरी जे द्विपद राशी आहे याच्यातले सजातीय पद आधी एकत्र करून घ्यायचे आता याच्यातलं दोन एक्स हे जर पद घेतलं आपण तर याचं सजातीय पद कोणतं आहे तीन एक्स आहे ना कारण यांचे चल आणि त्यांच्या घातांक कसं मान आहे म्हणून दोन एक्स अधिक तीन एक्स केला आपण नंतर आपण चार वाय घेतलं अधिक चार वाय अधिक चार वाय काय लिहिलं कारण चार वायला चिन्ह अधिकच आहे म्हणून इथे अधिक, अधिक लिहिलं आपण चार वायचं चा जे सजातीय पद आहे ते आहे दोन वाय म्हणून आपण या ठिकाणी दोन वाय लिहिलं हे समजलं असेल तुम्हाला सजातीय पदे एकत्र केली आपण जेवढे मिळतील तेवढी सजातीय पदे एकत्र करायची मग यांची नेहमीप्रमाणे आता बेरीज करू आपण दोन एक्स आणि तीन एक्स यांची बेरीज करायला गेलो तर दोन आणि तीन होतात पाच आणि यांचं चल या ठिकाणी लिहिलं अधिक चार आणि दोन सहा होतात आणि यांचं पद या ठिकाणी वाह्य पद्धतीने आपण लिहिलेलं आहे ही झाली तुमची सजातीय पदांची बेरीज बऱ्याचदा असं होते की आपण एक दोन एक्स आणि दोन वायची बेरीज करायला पाहतो आपल्याला असं वाटतं की हा दोन आहे हा दोन आहे म्हणजे हे सजातीय पदे आहेत हे सजातीय पदे नाही आपल्याला चलसारखे असावे लागतात एक्स आणि वाय एक्स अधिक वाय या दोन पदांची कधीही बेरीज होणार नाही कारण हे विजातीय पद आहे तुम्ही एक्स अधिक एक्स लिहिलं एक हे एक सजातीय पदे आहे तर याची बेरीज दोन एक्स होईल वाय अधिक वाय लिहिलं तर याची बेरीज दोन वाय होईल पण एक्स अधिक वाय यांची बेरीज ही एक्स अधिक वाय या स्वरूपात आपल्याला मांडावी लागते त्याला आपण एकत्र करू शकत नाही तर या पद्धतीनं तुम्हाला आज आपण बैजिक राशींच्या बेरजेमध्ये एकपदींची बेरीज कशा पद्धतीने करायची ती पाहिली द्विपद राशींच्या बेरजेमध्ये सजातीय पदं एकत्र आणून कशी बेरीज करायची पाहिली आडव्या मांडणीमध्ये पुढल्या व्हिडिओमध्ये आपण द्विपद राशींची बेरीज उभ्या मांडणीमध्ये कशी करायची ती बघूया धन्यवाद यानंतर सरासनच्या तेहत्तीस तुमच्या पुस्तकात दिलेला आहे तो तुम्हाला आडव्या मांडणीमध्ये सोडवायचा आहे नंतर उभ्या मांडणी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल धन्यवाद